तर आपण आता पहिला एक्झाम्पल बघू, 9/37. ओके, तर तुम्ही बघू शकता की इथे डिनोमिनेटर मोठा आहे न्यूमरेटरपेक्षा. बरोबर, इथे बघू शकता तुम्ही डिनोमिनेटर मोठा आहे न्यूमरेटरपेक्षा. तर म्हणजे काय आन्सर 0 समथिंगमध्ये येणार आहे. चला तर मग सॉल्व करून बघूया. ओके, तर आपल्याला 9/37 डिवाइड करावं लागेल. बरोबर, तर आता बघा 0 मल्टिप्लाय करावं लागेल 37 × 0 0. बरोबर, इथे 0 दिल्यावर इथे पॉईंट येणार. आता 90 लहान बघा कुठे आहे ते, 37 × 2 90 लहान बघा इथे कुठे आहे, 74. बरोबर, तर मग 74 किंवा 2 मल्टिप्लाय केल्यावर येणार 74. 10 × 4 गेले 6 आला, 1 × 1 किती येतं. बरोबर, हा काय होणार 8 होणार. मग 9 × 8 गेले 1 येणार. बरोबर, आता डबल इथे 0 देऊया. आता 160 लहान पाहिजे आपल्याला. ओके, 160 बघा, 160 लहान बघा इथे काय येते, 160 148. म्हणजे आता 4 मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. 37 × 4 काय येते, 148. आता 10 × 8 गेले किती झाले, 2. 1 × 1 इथे घेऊ आपण. 6 × 5 गेले किती उरले, 1. आता हे 1 − 1 = 0. बरोबर, पुन्हा एकदा 0 घेऊ. आता 120 लहान पाहिजे आपल्याला, तर 120 लहान बघा येते 111 आहे. म्हणजे 37 × 3 केल्यावर आपल्याला 111 मिळणार. चला तर मग करूया, 37 × 3 काय मिळणार आपल्याला, 111. 10 × 1 गेले 9. 1 × 1 किती आला. बरोबर, 2 − 2 = 0. 1 − 1 = 0. ओके, मी इथे लिहिणार आहे. ओके, पुन्हा एकदा 0. आता तुम्ही बघा, पुन्हा हे रिपीट होणार आहे, इथून पुन्हा हे रिपीट होणार आहे असंच आणि होत राहणार. म्हणजे 0 हा, हे जी संख्या आहे 3 0 नंतरची, हे डबल रिपीट होणार आहे. ओके, तर आपण याचं फायनल आन्सर असं लिहू शकतो. ओके, आपला फायनल आन्सर असा राहणार, 9/37 = 0.243 bar, कारण की हे रिपीट हो राहिला. ओके, यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. आता आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करूया. चला तर मग सॉल्व करूया. इथे पण बघा तुम्ही, 42 म्हणजे डिनोमिनेटर मोठा आहे न्यूमरेटरपेक्षा, म्हणजे आन्सर 0 समथिंगमध्ये येणार. ओके, चला तर मग करूया, 42 × 18. बरोबर, चला तर मग 0 करावं लागेल. इथे 0 दिल्यावर इथे 1 येणार. बरोबर, आता 180 लहान पाहिजे आपल्याला, तर इथे बघा 180 लहान 84 दिसते. सॉरी, 180 लहान ना 168 आहे. तर 42 ला 4 मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 168 मिळणार. 4 मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला 168 मिळणार. बरोबर, 10 × 8 गेले 2 उरला, 7 आला, 8 − 7 किती आला, 1 0. बरोबर, आता 120 लहान बघायचं आहे, तर 120 लहान येते 84 आहे. बरोबर, तर 42 × 2 काय येणार, 84. 10 − 4 = 6. 7 आला, 1 इथे, 12 × 9 गेले 3 उरला, 7 आला, 1 इथे 0. ओके, परत आता 0 देऊ आपण. आता 360 लहान बघायचं आपल्याला, 360 लहान बघा इथे कोणता, 336. ओके, 360 लहान, तर बरोबर 336 आहे. म्हणजे आता 8 आपल्याला करावं लागेल, काय ना 336. ओके, तर आता 10 × 6 गेले 4. ओके, 7 आला, 1 इथे, 7 × 4 गेले 2 आणि 3 − 3 = 0. परत एकदा 0 द्यावं लागेल. 240 लहान बघायचं आपल्याला, 240 लहान 210 येते. 5 मल्टिप्लाय करावं लागेल आता, 42 × 5 = 210. 0 − 0 = 0. 4 − 1 = 3. 2 − 2 = 0. बरोबर, परत एकदा 0 द्यावं लागेल, दिला आपण. आता 300 लहान बघा, 300 लहान 294, म्हणजे आता 7 करावं लागेल,
42 × 7 केल्यावर आपल्याला काय येणार आहे 294 10 − 4 = 6 एक कॅरी इथे घेतला आपण ओके 6 बरोबर काढतो इथे एक कॅरी 10 जाय गेला 0 एक कॅरी इथे 3 − 3 0 येणार ओके मी ते इथे लिहिणार नाही इथे काय आला 60 बरोबर तर आता हे मी इथे लिहितो वर इथे 60 लिहितो आपण 60 ओके तर आता 60 पेक्षा लहान बघा कोणते येते 60 पेक्षा लहान 42 येते बरोबर म्हणजे 42 × 1 = 42 10 गेले 8 7 × 4 गेले सॉरी इथे हात झाला एक कॅरी एक येणार इथे 6 − 5 = 1 180 आता बघा तुम्ही परत हे इथे रिपीट होणार आहे इथून परत हे रिपीट होणार ओके म्हणजे आपला फायनल हे जे 1 2 0 पासूनचं जे 5 नंबर्स आहे 1 2 3 4 5 6 तर हे डबल पुन्हा रिपीट होणार आहे तर आता आपला फायनल आन्सर जे आहे ते येणार आहे 18 upon 42 = 0.428571 येणार आहे ओके तर हा आपला फायनल आन्सर झाला थँक्स फॉर वॉचिंग प्लीज काइंडली लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब अँड If you want to be part of Success EduTech team, then please contact on this given number.